नमस्कार, TV9 मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. एक महत्वाची बातमी, सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारच्या वकिलांना धारेवर धरलं. पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं धारेवर धरलेलं आहे सरकारला. तर दुपारी 2 वाजेपर्यंत तोडगा काढावा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. 2 वाजेपर्यंत तोडगा न काढल्यास लाडकी बहीण योजना थांबवू असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. योजनांसाठी वाटायला पैसे आहेत, मग मोबदला द्यायला का नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. मुख्य सचिवांनी तातडीनं मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे. संदीप, काय माहिती या संदर्भात? निखिला, सर्वोच्च न्यायालयामध्ये BR गवई आणि KV विश्वनाथन या दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठातून आज या प्रकरणाची सुनावणी झाली. पुण्यातलं हे प्रकरण आहे, जमीन अधिग्रहणाबाबत हे प्रकरण आहे. आणि ज्यावेळेला राज्य सरकारनं कुठलाही मोबदला त्या याचिकाकर्त्यांना दिलेला नव्हता, त्यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका दाखल केली होती. आणि गेल्या आठवड्यामध्ये एकदा या प्रकरणावर सगळी सुनावणी झालेली होती, पण आता पुन्हा एकदा याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण मेन्शन केल्यामुळे आज पुन्हा एकदा सुनावणी झाली. आणि या सुनावणीमध्ये राज्य सरकारला खरे बोल सुनावलेले आहेत. तुमच्याकडे योजना जाहीर करून त्या मुकट वाटायला पैसे उपलब्ध आहेत, मग जमीन अधिग्रहण संदर्भातल्या जे काही म्हणजे ज्या काही व्यक्ती आहेत किंवा ज्यांची मागणी आहे त्यांना द्यायला पैसे का नाहीत अशी विचारणा करत आजच्या आज दुपारी 2 वाजेपर्यंत राज्याच्या मुख्य सचिवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलावं आणि या सगळ्याबाबत तोडगा काढावा असे खरं तर निर्देश दिलेले आहेत. तर त्यामुळे कोर्टाला आज हे खरे बोल सुनावलेत आणि वाजवी आकडा घेऊन येऊ नका तर तोडकामाचे म्हणजे घेऊन येऊ नका नंतर आम्ही तोडकामाचे आदेश देऊ. कारण जी जमीन अधिग्रहण झालेलं होतं त्यावर राज्य सरकारनं बांधकाम केलेलं आहे, त्यामुळे ते तोडायला आम्ही परवानगी देऊ असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे. त्यामुळे आता पुढच्या 2-3 तासांमध्ये राज्य सरकारकडून याबाबत काही मोठ्या हालचाली केल्या जातात का हे बघावं लागेल. सगळ्यात महत्वाचं लाडक्या बहीण या योजनेचा आज पुन्हा एकदा उल्लेख झालेला आहे. गेल्या आठवड्याच्या सुनावणीमध्ये देखील उल्लेख झालेला होता आणि आजच्या सुनावणीमध्ये देखील उल्लेख झालेला आहे. लाडकी बहीण ही योजना आणून तुम्हाला नक्की. संदीप, धन्यवाद एकूणच माहितीबद्दल. तर सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारच्या वकिलांना चांगलंच धारेवर धरलेलं आहे. पुण्यामधल्या जमीन प्रकरणामध्ये, जमीन अधिग्रहण प्रकरणात सरकारला सुप्रीम कोर्टानं धारेवर धरलेलं आहे. अधिग्रहण संदर्भात शेतकऱ्यांना आणि लोकांना पैसे द्या नाहीतर लाडकी बहीण योजना थांबवू असा धमक सुप्रीम कोर्टानं भरलाय. 2 वाजेपर्यंत आता सरकारला यावर उत्तर द्यायचं आहे.